श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक जण आपल्या संपत्तीमधील काही भाग दान करत असतात. जगभरातील अशा श्रीमंत दयावान व्यक्तींच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. अशा व्यक्ती आपल्या संपत्तीमधील मोठा भाग सामाजिक कार्यासाठी, आरोग्य, शिक्षणासाठी देत असतात. भारतातील एका श्रीमंत व्यक्तीनं तब्बल 315 कोटी रुपये दान केले. विशेष म्हणजे ही रक्कम त्यांनी स्वतः शिकलेल्या कॉलेजला दिली आहे. इन्फोसिसचे कोफाउंडर नंदन निलेकरी यांनी 315 कोटी इतकी रक्कम दान म्हणून दिली आहे. आपल्या संपत्तीमधील एक मोठा भाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT बॉम्बेला दिली आहे. माजी विद्यार्थ्यांकडून या संस्थेला देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम आहे. IIT बॉम्बे मधून उत्तीर्ण झाल्याच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ही घोषणा केली आहे. निलेकणी यांनी याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. निलेकणीकडून IIT बॉम्बेला मोठा निधी देण्याची पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील त्यांनी 85 कोटी रुपये दान केले होते. याचा अर्थ आतापर्यंत त्यांनी या संस्थेला 400 कोटीहून अधिक रक्कम दान केली आहे. या संदर्भात निलेकणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, IIT बॉम्बे माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ राहिला आहे. या संस्थेनं माझ्या आयुष्याला आकार दिला आणि माझ्या प्रवासाचा पाया रचला. हे दान एका आर्थिक मदतीपेक्षा मोठे आहे. माझ्याकडून हे योगदान या संस्थेला दिलेली एक श्रद्धांजली आहे. या संस्थेनं मला खूप काही दिलं, पण मला नाही तर येणाऱ्या पिढीला ही संस्था आकार देणार आहे.